ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरगमधील आशा भरती प्रक्रिया वादाच्या भवऱ्यात. कोरोना काळात मदतनीस म्हणून काम करूनही डावलल्याचा आरोप. आरग तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 आशा पदाची भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीमध्ये कोरोना काळात मदतनीस म्हणून कमी मानधनात काम करूनही आशा भरतीपासून संगनमताने डावलल्याचा आरोप तारा नाईक यांनी केला. प्राथमिक आरोग्य केंद्रात नाईक या कोरोना काळात मदतनीस म्हणून काम करत होत्या. आरोग्य विभागातल्या सर्व अनुभव असूनही तसेच शिक्षित असूनही व गरज असताना या पदावरून दूर ठेवल्याचा आरोप केला. ग्रामसभेतही तारा नाईक यांच्या नावाची शिफारस केली होती. कोरोना काळात जेव्हा सर्वजण घरात होते तेव्हा तारा नाईक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राथमिक आरोग्य केंद्रात आपली सेवा बजावली. नाईक यांच्या पतीचा अपघात झाल्यामुळे ते घरातच असतात. त्यांच्या कुटुंबाचा सर्व उदरनिर्वाह त्यांच्यावरच आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्याला न्याय द्यावा असे त्यांचे मत आहे. या भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी व मला योग्य तो न्याय मिळावा, अन्यथा कुटुंबाला घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तारा नाईक यांनी दिला. नमस्ते, मी तारा तानाजी नाईक. आशा स्वयंसेविकेच्या जागा सुटल्या होत्या म्हणून मी अर्ज केला होता आणि 2-3 वर्ष मी आपलं RPSC मध्ये कोरोनाच्या टायमात काम केले होते. तरी पण मला जाणून बुजून त्यांनी संगनमताना डावलल्या. माझ्यावर अन्याय होत आहे आणि सखोलीची चौकशी व्हावी अशी मी मागणी करत आहे. जे जे कोण असतील त्याच्यावर कारवाई व्हावी. महानकर न्यूज साठी परशुराम बनसोडे, आरग.